नमस्कार, गव्हर्नमेंट ऑफिसर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड आपण व्हिडिओ करतो, त्यामध्ये भरपूर लोकांच्या रिक्वेस्ट होत्या की इंग्लिश इडियम्स आम्हाला समजत नाही. इडियम्स म्हणजे म्हणी. ओके, तर भरपूर जणांचा असा प्रश्न होता की आम्हाला इंग्लिशच्या म्हणी समजत नाही, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आपण ते डेली लाईफमध्ये वापरत नाही तर आपल्याला त्या समजणार नाहीत, त्यामुळे त्या खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. ओके, आणि काही काहींना फक्त अर्थ वगैरे असतो पण त्याचा मराठीत आपण कसं बोलतो ॲक्च्युअलमध्ये तसं त्यांना समजत नाही, त्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक आहे. कारण भरपूर पेपरमध्ये, म्हणजे आपल्या महापोर्टलच्या पेपरमध्ये म्हणींवर खूप भर दिलेला आहे. एक दोन म्हणी सर्रास विचारल्या जातात कुठल्याही पेपरमध्ये, त्यामुळे मराठीत ती म्हण समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपण सुरुवात करूया इंग्लिश इडियम्स म्हणजेच म्हणींना. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये मी 20 म्हणी कम्प्लीट करणार आहे आणि ह्याचा पार्ट 2, ह्याच्यामध्ये 20 म्हणी आहेत. कारण एकदा सगळ्या म्हणी सांगितल्या तर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल, ते नाम सर्वनामसारखं नाही आहे लगातार शिकवायला. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला या 20 ज्या म्हणी आहेत त्यांचं व्यवस्थित अर्थ समजेल आणि त्या लक्षात राहतील. ठीक आहे, स्टार्ट करूया. पहिलं, टू गेट इन टू हॉट वॉटर. ओके, टू गेट इन टू हॉट वॉटर म्हणजेच टू गेट इन टू ट्रबल. ट्रबल म्हणजे संकटात. ओके, बघा, थोडंफार ना तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकता. हॉट वॉटर म्हणजेच काय? गरम पाणी. समजा आता मी हे तुम्हाला ट्रिक सांगत्या, हे काय कुठे लिहिलं रूल नियम असं काही नाही, तुम्हाला सोपं पडावं म्हणून तुम्हाला समजेल अशा मी ट्रिक सांगते. आता इथे आहे टू गेट इन टू हॉट वॉटर, म्हणजे आता गरम पाणी समजा हात टाकला, काय होणार आहे तुम्हाला? ट्रबल येणार आहे, म्हणजेच प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही अंदाजाने पण लावू शकता. टू गेट इन टू हॉट वॉटर म्हणजेच काय? काहीतरी संकट येणं. ओके, किंवा संकटात पडणं. ओके, असं थोडंफार लॉजिकने लक्षात ठेवायला सुरुवात करा, इंग्लिश सोपं आहे. ठीक आहे, सेकंड बघूया आपण, टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ओके, म्हणजेच काय? स्वतःची खुशारी स्वतःच करणं. ओके ना, हा अर्थ होतो. म्हणजे मू बोले मिठ्ठू, तुम्हाला इझिली सांगायचं तर ट्रम्पेट म्हणजे एक ना वाद्य आहे. ओके, आणि ब्लो म्हणजे काय? वाजवणं, ते तोंडाने वाजवलं जातं ट्रम्पेट करून. तर मग ते काय सांगतात की टू प्रेज वन सेल्फ, म्हणजे स्वतःची तारीफ स्वतः करणं. जेव्हा असं आपण बोलतो ना, हा हा तू तर काय स्वतःची तारीफ स्वतःच, मू बोले मिठ्ठूच आहेस तू, म्हणजे दुसरं कोण करत नसेल तर आपण स्वतःची तारीफ स्वतः करायत, त्यामधला हा ही म्हण आहे इंग्लिशमध्ये. टू ब्लो वन्स ओन, ओन म्हणजे स्वतःचं, स्वतःचे तारीफ स्वतः करणे. ओके, गॉट इट? समजलेलं आहे तुम्हाला? तिसरं जाऊया आपण, अ हार्ड नट टू क्रॅक. हे खूपदा येतं, एकदम इझी आहे आणि ही सर्रास वापरली जाते मोस्ट ऑफ इंग्लिशमध्ये. अ हार्ड नट टू क्रॅक म्हणजेच काय? अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू सॉल्व. एखादा प्रॉब्लेम खूप मोठा असेल आणि सॉल्व होत नसेल किंवा डिफिकल्ट असेल, तेव्हा आपण त्याला म्हणतो अ हार्ड नट. नट म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, सुपारी किंवा असे अशा गोष्टी ज्या काय असतात तोडण्यास कठीण, अक्रोड, त्याला बोलतात नट. ओके, आणि क्रॅक म्हणजे काय? तोडणं. हार्ड, हार्ड म्हणजे कठीण आहे, म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर कठीण असेल किंवा एखादा माणूस एकदमच अबोल असेल किंवा त्याला कितीही बोलावं, फोर्स करा, तू सांग काय झालं काय झालं नाही सांगत आहे, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये ही म्हण वापरतो, यू आर अ हार्ड नट टू क्रॅक, म्हणजे तू कायस ओळखण्यास एकदमच अवघड आहेस असं आपण म्हणतो. ठीक आहे, कळलं तुम्हाला? पुढे चौथी, अ कॉक अँड बुल स्टोरी. कॉक म्हणजेच काय? कोंबडा. बुल म्हणजे काय? बैल. ओके, म्हणजे ह्यांनी काय सांगितलं, कॉक आणि बुल स्टोरी, याचा अर्थ असतो अनबिलिव्हेबल स्टोरी. म्हणजे आपण बोलतो ना, चल काय पण सांगतोस तू, असं थोडी असतं. अनबिलिव्हेबल आपण ज्याला बोलतो, फेकतोय तो. ओके, नॉर्मल शब्दामध्ये आपण काय बोलतोय? राहू दे, तो फेकतोय किंवा लपेटतोय, असे आपण शब्द वापरतो, हे आपल्याला माहिती असतात. पण इंग्लिशमध्ये ह्यांना काय आहे? अ कॉक अँड बुल स्टोरी. ओके, सो हे मजा म्हणून शिका. मजा म्हणून शिकलं तर तुम्हाला लक्षात राहील, अभ्यास म्हणून शिकलं तर ते आजपुरतं लक्षात राहील, पुढे लक्षात नाही राहणार. ओके, त्यामुळे तुम्हाला मजा वाटावी आणि समजावं म्हणून तुम्हाला एक्झाम्पल मी तसे देते. ओके, गॉट इट? हे तुम्हाला कळलेलं आहे पहिले चार? हॉट वॉटर, ट्रम्पेट म्हणजे साधन वाजवायचं, हार्ड नट आणि कॉक अँड बुल स्टोरी. ओके, गॉट इट? पुढे जाऊया आपण, पुढच्या चार घेऊया. बघा, वेळ लागला तरी चालेल, व्हिडिओ मोठी झाली तरी चालेल, म्हणून मी 20च घेतल्यात, पण तुम्हाला त्या कळल्या पाहिजेत. ओके, पाचवं, टू सी आय टू आय विथ. ओके, म्हणजे टू ॲग्री विथ, म्हणजे आपण बोलतो ना डोळ्यात डोळे घालून बोल, याचा अर्थ काय असतो की बघा, माणूस खोटं बोलू शकतो हे आपल्याला नाही कळत कॉलवर वगैरे, पण जेव्हा माणूस समोरासमोर असतो ना,
फेस टू फेस आपल्याला समजतं की माणसाच्या मनात काय, कारण ते फेसवर दिसून येतं. म्हणून टू सी आय टू आय, म्हणजे आय टू आय जेव्हा कॉन्टॅक्ट असतं म्हणजेच काय, टू ॲग्री विथ. जेव्हा आपण खरे असतो मनाने तेव्हाच आपण एखाद्या माणसाच्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकतो. जर तुम्ही खोटे असणार तर तुमची ऑटोमॅटिकली, ते लॉजिकल आहे, ऑटोमॅटिकली तुमचे डोळे खाली झुकले जातात कारण तुमच्या मनात खोटं असतं. सो आय टू आय म्हणजेच काय, टू ॲग्री विथ समवन, कोणासोबत तरी तुम्ही ॲग्री आहात किंवा तिथे खरं आहे, बरोबर. तेव्हा काय असतं, टू ॲग्री म्हणजे तुम्ही जर होकार आहे, तुमचं जर हो म्हणणं आहे एखाद्या गोष्टीवर, त्याला बोलतात टू सी आय टू आय विथ. ओके, कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर सहावं आहे अ स्टॉर्म इन अ टीकप. स्टॉर्म म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला, वादळ. ओके, आणि टीकप म्हणजे चहा, चहाचा कप, चहाच्या कपमध्ये वादळ. म्हणजेच काय, ह्या ह्याच्यावरूनच तुम्हाला समजतं. म्हणजेच काय, फज ओवर अन अनइम्पॉर्टंट मॅटर, म्हणजे अजिबात इम्पॉर्टंट नसलेल्या मॅटरवर, क्षुल्लक गोष्टींवर वादविवाद करणं. म्हणजे बघा, त्या चहातल्या कपाच्या छोट्याशा वादळाचं काही फरक पडणार आहे का कोणाला? नाही. म्हणजेच आपल्या आयुष्यात पण अशा खूप क्षुल्लक गोष्टी असतात की हा माझा पेन इथे पडला, ह्याने हे घेतलं, त्याने ते घेतलं, लहान मुलं बोलतात, क्षुल्लकशा गोष्टीवरून महाभारत करतात. तर त्यामधली ही म्हण आहे, अ स्टॉर्म इन अ टीकप. ओके, फज ओवर अँड अनइम्पॉर्टंट. फज ओवर म्हणजे चिडचिड करणं, अनइम्पॉर्टंट म्हणजे काही फालतू टॉपिकवर चिडचिड करणं. ओके, त्यानंतर आहे सातवा प्रश्न, ॲट अ सिक्सेस अँड सेवन. ह्याचा अर्थ ही खूपदा म्हण येते. ओके, आणि खूप फेमस म्हण पण आहे, इन अ स्टेट ऑफ अ डिसऑर्डर ऑर कन्फ्युजन. जेव्हा तुम्ही कन्फ्युज्ड असता, हे करू की ते करू, हे घेऊ की मी ते घेऊ, प्रोजेक्ट करताना मी रेड पेन वापरू की ब्लॅक पेन वापरू, असे जे कन्फ्युजन असतात तुमचे युजली, त्याला बोलतात ॲट सिक्सेस अँड सेवन्स. ओके, सहा, सिक्स म्हणजे सहा आणि सात म्हणजे आपण बोलतो ना की 19-20 कलर आहे हा, असं आलं आपण पण म्हणतो की ना हिंदीमध्ये 19-20, तसं इथे इंग्लिशमध्ये 6-7 वापरले. ओके, काही काही म्हणी ज्या मला माहिती आहेत त्या हिंदीमध्ये माहिती आहेत आणि मराठीमध्ये. आय होप तुम्हाला हिंदी मराठी येत आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्ही पण सांगते. हिंदी पण बेसिकली आपण बोलतो त्याच्यामुळे माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर आठवा आहे टू बर्न ओन फिंगर्स. टू बर्न, बर्न म्हणजे काय, भाजणे. ओके, बी यू आर एन, बर्न म्हणजे भाजणे, स्वतःचा फिंगर भाजणे. म्हणजेच काय, टू सफर अनप्लीजंट रिझल्ट ऑफ अन ॲक्शन. म्हणजे तुम्ही काहीतरी ॲक्शन केले आणि त्याचा तुम्हाला अजिबात चांगला रिझल्ट मिळालेला नाही आहे, वाईट रिझल्ट मिळालेला आहे. अनप्लीजंट म्हणजे वाईट, म्हणजे स्वतःचा अंगठा स्वतः जाळणे ही चांगली गोष्ट आहे का? नाही ना. मग त्याचा अर्थ तसा होतो टू सफर. सफर म्हणजे काय, त्रास उपभोगणे. ओके, वाईट कशामुळे तरी गोष्टीमुळे त्रास होतोय, त्याला बोलतात टू बर्न्स ओन वन्स फिंगर. ओके, समजले तुम्हाला हे चार? काय बघितलं आपण, आय टू आय म्हणजे ॲग्री होणं, त्याच्यानंतर टी कपचं बघितलं की अनइम्पॉर्टंट गोष्टीवर हे करणं, इश्यू करणं, 6-7 म्हणजे कन्फ्यूज असणं, आणि बर्न ओन फिंगर म्हणजे काहीतरी चुकीचं करणं आणि मग त्याच्यामुळे आपल्याला स्वतःला त्रास होतो. ओके, समजलं आपल्याला? पुढे जाऊया नाईन. नाईनवर आहे टू बीट अबाउट अ बुश. टू बीट अबाउट द बुश म्हणजे काय, टू कन्वे वन्स मीनिंग इन अ राऊंड अबाउट फॅशन. म्हणजेच एखादी गोष्ट काय करणं, राऊंड अँड राऊंड घुमवून फिरवून सांगणं, याला म्हणतात टू बीट अबाउट बुश. आता बघा, ह्याच्यामध्ये इथे कुठेच अंदाज लागणार नाही की असा अर्थ आहे, त्याच्यामुळे हा अर्थ तुम्ही लक्षात ठेवा. जिथे तुम्हाला अंदाज लागू शकतो तिथे मी तुम्हाला स्वतः एक्सप्लेन करते की असा असा अंदाज लावा तुम्ही. पण इथे आता काय, बीट अबाउट बुशमध्ये काय लावणार तुम्ही अंदाज? काहीच नाही लावणार ना. त्यामुळे लक्षात ठेवा की काय, एखादा मेसेज, एखादा मीनिंग राऊंड म्हणजे घुमावून फिरवून तुम्हाला सांगितलं जातं, त्याला बोलतात डू बीट, सॉरी टू बीट अबाउट द बुश. आपण बोलतो ना घुमावून फिरवून सांगू नको, स्ट्रेट सांग, तेवालं आहे. नंतर आहे नेक्स्ट दहावं, टू बिल्ड कॅस्टल इन अ एअर. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आकाशात बंगले किंवा हवेत बंगले बांधू नकोस. कॅस्टल म्हणजेच काय, किल्ले. ओके, आणि एअर म्हणजे हवेत. म्हणजे काय, टू प्लॅन थिंग्स इन अ अनरिअलास्टिक वे. अनरिअलास्टिक म्हणजेच काय, जे होऊ शकत नाही, जे रिअलच नाही. आता मी म्हटलं मला पंख पाहिजेत, मिळू शकतात का? नाही. म्हणजे ह्याला म्हणतात टू बिल्ड अ कॅस्टल इन द एअर. ओके, गॉट इट. पुढे आहे अकरावं, टू कीप ॲट आर्म्स लेंथ. हा आपल्याच, आपण जेव्हा इंग्लिशच्या 25-25 ते क्वेश्चनवाले सॉल्व्ह करायचा व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये हे आलेलं, ज्यांनी बघितलं त्यांना हे लगेच कळलं असेल. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे, बघितलं किती इम्पॉर्टंट आहे, असे क्वेश्चन येतातच. ओके, सो
टू कीप ॲट आर्म्स लेंथ म्हणजे एक हातभर लांब राहणं म्हणजेच काय टू अवॉइड, एखाद्याला अवॉइड करणं. आपण बोलतो ना मी त्याच्यापासून चार पावलं लांबच असतो, हे आहे ते. ओके, टू कीप ॲट आर्म्स लेंथ. नंतर आहे पुढचं ट्वेल्थ. ओके, टू हॅव अँड ॲक्स टू ग्रिंड. ओके, आता ॲक्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, कुऱ्हाड. ओके, आता ह्याचा पण एवढा लिटरली मिनिंग तुम्हाला नाही सांगता येणार ह्याच्यावरून, म्हणून मी एक्सप्लेन करते. यू हॅव पर्सनल ऑर सेल्फिश रिझन फॉर बिंग इन्वॉल्व इन समथिंग, म्हणजे तुमचा काहीतरी तिथे हेतू आहे म्हणून तुम्ही एखादी गोष्ट करायला जाताय. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं ह्याचं की तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राकडून नोट्स हवी आहे म्हणून खास तुम्ही काय बदला बोलणार, चल बाबा मी तुझ्यासोबत झेरॉक्स करायला येतो, कारण तुम्हाला पण तिथे झेरॉक्स एक्स्ट्रा त्याच्या बुकची पाहिजे. ह्याला बोलतात म्हणजे तुम्ही एखाद्याला मदत करता पण त्याच्यामागे तुमचा काहीतरी हेतू असतो, त्याला म्हणतात टू हॅव अन ॲक्स टू ग्रिंड. ओके, समजले तुम्हाला, समजल्यात ह्या, पुढे जाऊया आपण. ओके, 13 आहे अ फिश आउट ऑफ वॉटर, म्हणजेच काय फिश. आता इथे तुम्ही अंदाज लावू शकता, बघा फिश पाण्यात असतो आणि इथे सांगितलं आउट ऑफ वॉटर, म्हणजे अशी गोष्ट की जी अजिबात अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे माशाला पाण्यात राहायचं आहे पण तो पाण्यातून बाहेर आहे म्हणजे तो कसा आहे, अनकम्फर्टेबल आहे. ओके, त्याच्यामुळे इथे अर्थ काय घेणार आहे आपण, अ पर्सन हू इज प्लेस्ड इन अ स्ट्रेंज अँड अनकम्फर्टेबल पोझिशन, म्हणजे माणूस जेव्हा एखाद्या वेगळ्या किंवा अनकम्फर्टेबल पोझिशनला, म्हणजे कुठल्या, आता बघा आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला अचानक सांगितलं की काश्मीरला जाऊन राहा तर आपल्याला अनकम्फर्टेबल वाटणार, कारण तिकडचं क्लायमेट आणि महाराष्ट्राचं क्लायमेट जे आहे ते आपल्याला सवय नाही, आपण एवढ्या वर्ष महाराष्ट्रात राहिलो आहे तर आपल्याला एक दीड वर्ष तिथे अनकम्फर्टेबल वाटणार, त्याला म्हणतात अ फिश आउट ऑफ अ वॉटर. ओके, कळलं आहे तुम्हाला एक्झाम्पल देण्याचा अर्थ काय आहे, तुम्हाला समजणं ती कॉन्सेप्ट. नंतर 14, टू प्ले विथ अ फायर, म्हणजेच काय आगीबरोबर खेळा. ओके, याचा अर्थ काय होतो, टू टेक फुलिश अँड डेंजरस रिस्क, म्हणजे नॉनसेन्स अशा जेव्हा आपण रिस्क उचलतो विनाकारण, माहिती आहे इथे काही प्रॉब्लेम होणारच आहे तरी पण आपण करतोच तसा गोंधळ, त्याला बोला टू प्ले विथ अ फायर. कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर आहे टू जॉईन फोर्सेस विथ, म्हणजेच काय, आता इथे पण तुम्ही अर्थ लावू शकता की सगळे फोर्सेस एकत्र येतात, म्हणजेच काय टू वर्क टुगेदर सो ॲज टू अचीव अ कॉमन एम, सगळेजण एकत्रित येऊन सगळ्यांचं कॉमन गोल आहे. फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम चालू आहे आणि प्रत्येकाने समजा एक 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 बुक घेतला आणि तुम्ही समजा 5 मित्र आहेत 6 मित्र आहेत आणि एक मुलगा सगळी पुस्तकं नाही घेऊ शकत आहे, तर प्रत्येकाने एक एक पुस्तक घेतलं आणि एक एक पुस्तक तुम्ही सगळ्यांमध्ये नंतर माझं वाचून झालं की मग तुम्ही 5-5 केलं की सगळ्यांचा अभ्यास कमी पैशात तेवढाच होतो, त्याला म्हणतात टू जॉईन फोर्सेस विथ, म्हणजे तुम्ही एकत्रित पद्धतीने येऊन तुमचा कॉमन गोल काय, अभ्यास करणं हा कॉमन गोल आहे सगळ्यांचा, तो तुम्ही कम्प्लीट केला. ओके, टू वर्क टुगेदर सो ॲज टू अचीव अ कॉमन एम, कळलं तुम्हाला टू जॉईन फोर्सेस विथ म्हणजे. नंतर 16 वाला आहे टू मेक अ माउंटन आउट ऑफ अ मोल हिल, हे आपल्याला खूप, हे आपण मराठीत खूप वापरतो, राईचा डोंगर केला आहे म्हणजे छोट्या गोष्टींचं मोठं केलेलं आहे. ओके, मोल हिल म्हणजेच काय, मोल हिल म्हणजे चिचुंद्री, आपण मराठीमध्ये ती बोलतो चिचुंद्री, म्हणजे ती कशी जेव्हा तिचं बीळ करते तेव्हा त्याची माती बाहेर काढते, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये असं आहे की एवढ्याशा गोष्टीचं मोठं करणं, म्हणजे त्या मातीला तुम्ही डोंगर बोलताय, म्हणजे छोट्या प्रॉब्लेमना मोठा इश्यू करून सांगणं, टू मेक अ व्हेरी अनइम्पॉर्टंट मॅटर इम्पॉर्टंट. ओके, कळलंय, राईचा पर्वत करणे, मराठीत म्हण ही आहे राईचा पर्वत करणे. ओके, सो बघा तुम्ही जर तुम्ही आता बघताय तर तुम्हाला कळेल की इंग्लिश पण किती मजेदार आहे, किती फनी आहे, आपल्यासारख्याच मराठीतल्या गोष्टी इथे आहेत. ठीक आहे, 17 आहे टू मेक वन्स पॉईंट, टू मेक वन्स पॉईंट म्हणजे काय, एखाद्याचा मुद्दा सांगणं. ओके, आपण बोलतो ना तू तुझा पॉईंट सांग ना मग आपण विचार करूया, ठीक आहे, तसं आहे टू मेक वन्स पॉईंट म्हणजे टू मेक वन्स ओपिनियन, एखाद्याचा मुद्दा लक्षात घेणं, ओपिनियन लक्षात घेणं सोपं आहे. त्यानंतर आहे विथिन अ स्टोन्स थ्रो, विथिन अ स्टोन थ्रो म्हणजेच काय, ॲट अ शॉर्ट डिस्टन्स, शॉर्ट डिस्टन्स म्हणजे आपण बोलतो ना की तुझं घर कुठे आहे, जवळ आहे की लांब आहे, तर आपण बोलतो ना अरे हे काय 2 पावलावर आहे असं आपण मराठीत म्हणतो ना, तसंच इथे इंग्लिशमध्ये आहे की स्टोन थ्रो. स्टोन थ्रो म्हणजेच काय, आता इथे असं दगड टाकलं म्हणजे असं एखादं दगड टाकलं म्हणजे तिथे पडलं तिथंच माझं घर आहे असं बोलण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे त्याने आपण बोलतो ना 2 पावलावर माझं घर आहे, तसं हे विथिन अ स्टोन थ्रो. ओके, म्हणजेच काय, स्टोन काय तुम्ही इथून फेटलं काय 1 किलोमीटर जाऊन पडणार आहे का तिकडे लांब, नाही जवळच, म्हणजे असा थोडासा अंदाज घ्यायचा. ठीक आहे,
पुढे नाईन्टीन क्वेश्चन. वन्स इन अ ब्ल्यू मून. ब्ल्यू मून म्हणजेच माहिती आहे तुम्हाला, ओके, नॅचरल एक नैसर्गिक काय बोलतात, नैसर्गिक गोष्ट आहे ब्ल्यू मून. ब्ल्यू मून कधी होतो? ब्ल्यू मून कधीतरीच होतो, खूप वर्षांनी ब्ल्यू मून होतो. ब्ल्यू म्हणजे तो निळ्या कलरचा मून होतो असं काही नाही, ओके. ब्ल्यू मून ही एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, ती तुम्ही जा आणि गुगल करून बघा नक्की ब्ल्यू मून काय. ब्ल्यू मून म्हणजे आपला मूनच असतो, पण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये चेंजेस होतात, तो निळ्या रंगाचा अजिबात होत नाही, ओके. सो ब्ल्यू मून हे खूप वर्षांनी एकदाच होतं, जसं की सूर्यग्रहण चंद्रग्रहण असतं तसं. आणि त्याचा अर्थ इथे घेतला की व्हेरी व्हेरी रेअरली. रेअरली म्हणजेच काय? अतिशय दुर्मिळ, म्हणजे खूप खूप वर्षांनी, 200 वर्षांनी, 300 वर्षांनी असं एकदाची गोष्ट होते, तेव्हा रेअरली म्हणजे खूप रेअर, म्हणजे खूप कमी चान्सेस असतात, ठीक आहे. मग असं जेव्हा इंग्लिशमध्ये बोलायचं असतं तेव्हा ती लोकं बोलतात वन्स इन अ ब्ल्यू मून, ठीक आहे. नंतर आहे 20, वन्स ब्रेड अँड बटर. तर ब्रेड आणि बटर म्हणजेच काय? ब्रेड आणि बटर खरंच घ्यायचं आणि खायचं का? नाही. ब्रेड आणि बटर म्हणजेच काय? वन्स मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. लाईव्हलीहूड म्हणजेच उपजीविका, ज्याच्यावर आपल्या घराचं किंवा आपल्या फॅमिलीचं आपण पोषण करतो त्याला म्हणतात लाईव्हलीहूड. म्हणजेच आता समजा मी टीचिंग करते तर माझं लाईव्हलीहूड काय आहे? टीचिंग, ओके. एखादा माणूस शेतकरी आहे तर शेतकरीमध्ये शेती ही त्याचं काय झालं? लाईव्हलीहूड. मग ब्रेड अँड बटर म्हणजेच काय? की त्याचं तो हे वन्स ब्रेड अँड बटर म्हणजे आपण बोलतो ना कोणी हां आपण हे मराठीत म्हणतो, सांगते बघा, आपण बोलतो की कोणीही गरीब माणसाच्या पोटावर पाय देऊ नये, हे आपण ऐकले की नाही? हे तसं आहे सेम. ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर म्हणजे त्याचं उपजीविकेचं साधन आहे ते, ओके. सो वन्स ब्रेड अँड बटर म्हणजे त्याचं उपजीविकेचं साधन, कळलं तुम्हाला, ओके. सो अशा प्रकारे आपल्या 20 ज्या आहेत इडियम्स त्या कवर झालेले आहेत. आय होप तुम्हाला त्या कळल्या असतील. नसल्या कळल्या तर एकदा पुन्हा व्हिडिओ बघा, जेव्हा टाइमपास असेल, कंटाळा आला असेल, तुम्हाला वाटलं आहे की बाबा मला विसरायला झालं आहे, तर एकदा जस्ट पटकन तुम्ही काय करू शकता, ह्या व्हिडिओ बघू शकता. आणि टेलिग्रामला तुम्ही जॉईंट झाला असेल तर टेलिग्रामला जॉईंट व्हा, कारण ह्याच्या ज्या PDF आहेत, आता ह्या मी बनवलेल्या आहेत, त्या PDF आम्ही तिथे टाकतो जेणेकरून तुम्हाला हे बघता येईल. कारण तुम्ही दरवेळेला हा व्हिडिओ ऐकणार, एकदा ऐकला ठीक आहे, पण तुम्ही नंतर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला पटपट अभ्यास करायचा असतो, त्यावेळेला तुम्हाला हे PDF खूप यूजफुल ठरतील, ठीक आहे. सो टेलिग्रामला तुम्ही जॉईंट व्हा, सेम चॅनलचं नाव आहे आपलं तिथे पण. थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल. Part 2 उद्याच लगेच तुम्हाला मिळणार आहे. आणि अजून काही डाऊट्स असतील, अजून काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये जा, कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, ओके. आणि तुमच्या छान छान कॉमेंटबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ते फ्री आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा, ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुमच्यासाठीच मी सांगते, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं, आपण गडबडीत असतो, नाही कळत, त्यामुळे ते खूप इम्पॉर्टंट आहे. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय.